श्रीकांतला ज्या व्यक्ती महत्त्वाच्या वाटत नाहीत ना त्यांना तो ओळखतही नाही असं तुम्ही कशावरून म्हणू शकता? कारण मी त्याला लहानपणापासून ओळखते आणि असं मलाही वाटतं. मला जे काही सांगायचंय ते मी सांगितलेलंय आणि श्रीकांतलाही अंजलीला जे सांगायचंय ते सांगून तो मोकळा झालेला आहे. शेवटी खरी नातीच ओळखली जातात ग. अंजली या घरात आल्यावर तुला तुझी पद्मजा मिळाली पण तिला तिचा श्रीकांत अजूनही मिळाला नाहीये. या घरात पाऊल टाकल्यापासून आधी ती तिच्या अस्तित्वासाठी आणि त्याबरोबर तुला वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी शेवटपर्यंत झगडत राहिली. तुझा माझ्या पुण्यावर विश्वास आहे असं समजून मी हे सगळं सांगते. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे पण आत्ताच मला पद्मजा गेल्याचं कळतंय. मी त्या दुःखातून बाहेर येत नाही. तोपर्यंत एका अनोळखी असलेल्या मुलीसमोर बोट दाखवून मला असं सांगितलं जात असेल की ही तुझी बायको. पण बिचारी अंजली, तुला तिच्या बरोबर झालेलं तुझं लग्न आठवत नाहीये. तिनं तुझ्यासाठी घेतलेले कष्ट आठवत नाहीत. तिनं काय करायचं रे? तिच्या आयुष्यातले वाया गेलेले 6 महिने आपण तिला परत देऊ शकत नाही ना. हो, तुला समजूनच घेत होती ना. आता अशी वेळ आली की तू तिला समजून घेतलं पाहिजेस. समजूतदार आहेस? विचार कर. मी तुझ्याबद्दलच बोलत होते. ज्या क्षणासाठी तू इतके दिवस प्रयत्न केलेस ना तो क्षण आलाय. अंजली, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. हा बोल सर. गिरिजा, तुला एक गुड न्यूज द्यायची आहे. बोल. दादू पुन्हा पूर्वीसारखा बरा झालाय. काय सांगतेस काय? हो, एकदम पूर्वीसारखा. आता तू आम्हाला सगळ्यांना ओळखतो ग. गॉड इज ग्रेट सर. आपण इतके दिवस ज्या गोष्टीची वाट बघत होतो ना ते घडलंय आता. मला आऊनं सांगितलं गेल्या 6 महिन्यात जे काही केलंस ते सांगितलंय. एकही सेकंद आठवत नाही. नाही, नसेल आठवत. नाहीतर एवढं सगळं कसं बोलाल तुम्ही? पण माझा आऊवर पूर्ण विश्वास आहे. माझाही, तुमच्यावरही. म्हणजे मला म्हणायचं होतं की मधल्या काळात जे जे काही घडलं त्यात माझी चूक. पण माझ्यामुळे तुझ्या आयुष्यातले 6 महिने पुसले गेले. तुम्ही प्लीज असा विचार नका करू. बरं मला सांग, मी जर आत्ता आधीचा श्रीकांत असतो आणि मी तुला विचारलं असत की आता यातून काय मार्ग आहे, तू काय काय सांगितलं असतस? झालं ते झालं. नव्याने सुरुवात करूया.